करंजाडे शहरातील कॉलेज फाट्याजवळील मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय. या खड्ड्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. करंजाडे नोडच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्यावर हा खड्डा पडला असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच या ठिकाणी लहान मोठे अपघात सुद्धा होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जीवितहानी झाल्यावरच लक्ष देणार आहे का असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिक करत आहेत. करंजाडे नोडमध्ये हळूहळू लोकवस्ती वाढत आहे, त्यामुळे कॉलेज फाट्याजवळ खड्डा पडल्याने करंजाडे नोडमध्ये येणारे तसेच पनवेल आणि उरणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साचते, तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करताना हा खड्डा दिसत नाही, त्यामुळे खड्ड्यामध्ये वाहन आदळून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार खाली पडून अपघात होण्याच्या छोट्या मोठ्या घटनाही घडल्या आहेत. तसेच हा खड्डा लवकरात लवकर भरून काढला नाही या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे ग्रामीण भागात अनेक ठिकठिकाणी या प्रकारचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा संबंधित विभागाने या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक तसेच वाहन चालक करत आहेत.